एसएमडी फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर पूर्ण करणार आहोत. याची मिसलेनियस एक्सरसाइज, याचे तीन प्रश्न राहिले 15, 16, 17, ते आज आपण शिकणार आहोत. क्वेश्चन 15वा सांगत आहोत. गिव अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट ऑफ द स्विच इन फॉलोइंग सर्किट हॅज मिनिमम स्विचेस. हे सर्किट डायग्राम देऊन आहे, याला सोडवायचं आहे आणि सोपं रूप देऊन लहानशी सर्किट तयार करायची. तर बघा, पहिले तर आपल्याला माहीतच आहे आता काय याचं सोल्युशन कसं लिहायचं. तर पहिले विचारच नाही करा, आता लेट पी म्हणून लिहायचं दिस स्विच. हा फिगर कडे पाहायचं कामच नाही आहे. पहिले पाहून घ्या, एस वन एस टू एस थ्री, एस थ्रीच्या पुढं काहीच नाही आहे म्हणजे बा हा झाला एस वन. इथं लिहायचं पी, इथं क्यू आर असं लिहा. आणि मग इथं लक्षात ठेवा स्विच एस टू, इथं लिहायचं स्विच एस थ्री. एवढं जर झालं असेल तर पुढे लिहायचं आहे सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन सर्किट इज असं लिहायचं. आता पाठच झालं असेल द सिम्बॉलिक सिम्बॉलिक फॉर्म of the given circuit is. इथं लिहितो पहा, मग तुमच्या मनात कसं आलं पाहिजे का बा एस वन एस टू आणि एस वन डॅश म्हणजे निगेशन. एस वन साठी पी आहे, एस टू साठी क्यू आहे, एस वन डॅश म्हणजे निगेशन पी. एकाला एक जोडून आहे म्हणजे अँड. तर मी इथं लिहून राहिलो पी क्यू, याच्यासाठी पी, याच्यासाठी क्यू आणि याच्यासाठी निगेशन पी अस. या झाला एक. आता याला हे आर आहे, आमने सामने असलं तर आर लावायचं. तर इथं लावायचा आर असा. एस वन डॅश म्हणजे निगेशन पी असा. याला ह्या जोडू नाही, याला ह्या जोडू नाही, एकाला एक जोडून असलं तर अँड लिहायचं एस टू साठी क्यू, एस थ्री साठी आर. म्हणजे मग अँड क्यू अँड आर असा. इथं पाहिजे तर सरळ याला हा आमने सामने आहे म्हणजे आर. या झाला आर. एस वन एस टू एस थ्री म्हणजे पी क्यू आर, एकाला एक जोडून आहे म्हणजे अँड अस. आता याला हा आमने सामने आहे म्हणजे पुन्हा आर येईल. लक्षात ठेवा एस वन एस टू डॅश एस थ्री एकाला एक जोडून आहे म्हणजे अँड येईल. इथं लिहायचं पहा, एस वन साठी होईल पी, एस टू साठी होईल क्यू अस, आणि एस थ्री साठी होणार आहे लक्षात ठेवा आर. हे झालं तुमचं स्विचिंग सर्किट. एकदा चेक करून घ्यायचं आहे ना, पी क्यू निगेशन पी हे बरोबर आहे, एकाला एक जोडू नये म्हणजे अँड, याला हे आमने सामने म्हणजे आर, निगेशन पी अँड क्यू अँड आर. त्याच्यानंतर आहे पी क्यू आर, एकाला एक जोडून आहे म्हणजे पी अँड क्यू अँड आर, याला हा आमने सामने म्हणजे आर. ठीक आहे, पी निगेशन क्यू आहे, निगेशन क्यू, निगेशन क्यू. थोडस लक्ष दुर्लक्ष झालं तर बा चुकूनच जाते. एस टू डॅश म्हणजे निगेशन क्यू, एस थ्री, एस थ्री म्हणजे आर. जमलं? पी अँड क्यू अँड निगेशन पी ऑर पी निगेशन पी अँड क्यू अँड आर ऑर पी अँड क्यू अँड आर ऑर पी अँड निगेशन क्यू अँड आर. एवढं मोठं स्टेटमेंट तयार झालं. याला आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे, काही भ्याचं कारणच नाही. इथं इक्व्या बॅलन्सच्या तीन रेषा दाखवायच्या. जर आपण स्टार्ट केलं ना तर आपल्याला बरोबर दिसायला लागते. पहा इथं पी आहे तर इथं निगेशन पी आहे, म्हणजे याला इकडं लिहा, याला इकडं लिहा.
याला म्हणतात कॉम्युटेटिव लॉ, म्हणजे ह्या झाला तुमचा पी अँड निगेशन पी, हा इकडे लिहायचा आहे म्हणजे अँड. तर बा मी याले थोडस चांगलं दिसाव म्हणून याले असा कंस करतो अँड क्यू. काय केलं होतं, फक्त हा इथं लिहिला हा इथं लिहिला. लक्षात ठेवा काय कॉम्युटेटिव लॉ, याले असं ब्रॅकेट मध्ये टाकतो आणि याला तर हातही नाही लावत कारण याच्यात काहीच सापडत नाही. निगेशन पी क्यू आणि आर म्हणजे तिघही वेगवेगळे आहे. एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा, मात्र तुम्ही याच्याकडं पाहिसान तर बढिया दिसल बा. इथं पी न आर आहे, इथं पी न आर आहे, मात्र दूर दूर आहे म्हणून याले इकडं घेतो आणि याले इकडं घेतो. म्हणजे बा पी अँड आ हा इकडं आला तर हा इकडं येईल असा. और आता इकडं तेच करतो, हा इकडं घेतो हा तिकडं घेतो, म्हणजे पी अँड आर. हा तिकडं घेतला तर अँड निगेशन क्यू अस आहे ना. असं जे करतो याला कॉम्युटेटिव लॉ म्हणतात. म्हणजे इथं लिहायचं प्रत्येक ठिकाणी कॉम्युटेटिव लॉस लावला. आता फायदा काय झाला, तर बा फायदा ह्या झाला बा लक्षात ठेवा लॉ असा. फायदा ह्या झाला का पी अँड निगेशन पी, तर बा पी अँड निगेशन पी म्हणजे होते या. तर बा ह्या वाला इथं लिहायचा एफ, ह्या झाला अँड क्यू जशान तसा. आता पी अँड निगेशन पी बरोबर या, हे जे फॉर्म्युला आहे याला कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतात. याले तर हातही नाही लावायचा, म्हणजे निगेशन पी अँड क्यू अँड आर असं. मात्र इथं जर तुम्ही पाहिलं तर काय वैशिष्ट्य दिसते, हा आर जशान तसा एवढा पार्ट पाहून घ्या. हे इथून तर इथपर्यंत पी अँड आर अँड पी अँड आर अँड एवढा दोन्ही ब्रॅकेट मध्ये कॉमन आहे. तर आपल्याला कॉमन काढता येते, जसं आपण शिकलो बा काय बा, तर ए इंटू बी प्लस ए इंटू सी असणार एवढा पोर्शन बाहेर निघते. म्हणजे कसं बा, तर ए इंटू ह्या बी राहिला प्लस राहिला आणि ह्या सी राहिला, हे आपल्याला समजते. तर तसं तिथंही समजायले पाहिजे बा, काही एवढा कॉमन निघला तर मी तसाच दाखवत हाव ना. पी अँड आर अँड एवढा कॉमन काढला, ठीक आहे बा. तर फक्त राहिला कोण, क्यू राहिला. तर ह्या क्यू हा साइन राहिला आणि हा निगेशन क्यू राहिला. एवढा म्या फक्त एवढा पार्ट पूर्ण कॉमन काढला. बोल बा, एवढं जर झालं असेल तर पुढं लक्षात घ्या. आता ह्या कॉमन काढला म्हटलं तर मग पहिले तर इथं आलं पाहिजे का पी अँड निगेशन पी. असं जेव्हा आपण लिहून राहिलो तर बा याची किंमत जेव्हा एफ लिहत आहोत म्हणजे आपण कॉम्प्लिमेंट लॉ वापरला आणि याले हात नाही लावलं, इथून कॉमन काढत आहोत म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लावला. म्हणजे या स्टेपला दोन फॉर्म्युले लागले, एक लागला कॉम्प्लिमेंट लॉ असं आणि दुसरा लागला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बोल बा, एवढं जर झालं असं तर दोन दोन लागले. आता इकडं पाच इक्व्या व्हॅलन्स ह्या एफ अँड क्यू आहे. मग एफ अँड क्यू लक्षात ठेवायचं हो, एफ अँड क्यू बरोबर एफ F and Q बरोबर F. तेव्हा लक्षात ठेवा, ठीक आहे, F and Q बरोबर F. तर याला आयडेंटिटी लॉ म्हणतात. काय म्हणतात बा, आयडेंटिटी लॉ. मग आता एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा तो F and Q बरोबर F असं. और याले तर हातही नाही लावला, ह्याले नंतर पाच बसू आपण असं. इथं आर आहे असा, ह्या पी अँड आर याले ब्रॅकेट मध्ये टाकून द्यायचं असं. अँड क्यू आर निगेशन क्यू. आता क्यू आर निगेशन क्यू, तर बा क्यू आर निगेशन क्यू ची किंमत राहते ती.
ह्या झाला टी आता हे काही मनाने थोडं सांगलं क्यू ऑर निगेशन क्यू बरोबर टी तर याला कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतात मग ह्या झाला तुमचा लक्षात ठेवा कॉम्प्लिमेंट याच्यासाठी इथं लिहून टाकतो कॉम्प्लिमेंट एक लॉ तर लीला कॉम्प्लिमेंट लॉ आणि इथं जे आपण एफ अँड क्यू ची किंमत एफ भरली तर याला आयडेंटिटी लॉ म्हणतात आयडेंटिटी लॉ असं हे झालं आपली दुसरी स्टेप लवकर लवकर बोला मग आता एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा पहिली महत्वाची गोष्ट तर बा एफ ऑर एवढा आहे तर बा मी समजावून सांगतो एफ ऑर पी असो का पी ऑर एफ असो याची किंमत पी राहते हे सांगणारा जो आहे त्याचं नाव आहे आयडेंटिटी लॉ तर बा ह्या वाला गेला आणि एवढाच राहिला निगेशन पी अँड क्यू अँड आर इथं लावला म्या आयडेंटिटी लॉ ह्या जशान तसा पी आहे ना इथं टी आहे तर लक्षात ठेवा पी अँड टी इक्वल टू पी हे सांगणारा पण कोण आहे बा आयडेंटिटी लॉ आणि म्हणून इथं येणार आहे पी अँड आर फॉर्म्युले पाहून घ्या तर इथं कारण द्यायचं आयडेंटिटी लॉ आयडेंटिटी लॉ असं एवढं झालं बरोबर लक्ष द्या ह्या ऑर एवढं तर मला लक्षात ठेवायचं समजते का एवढं जर झालं असं तर हा ऑरच ब्रॅकेट वेगळा आहे ह्या वाला वेगळा आहे बरोबर लक्ष द्या तर बा बढिया समजते मग आता एवढं जर झालं असं तर मला लक्षात ठेवा हा ऑर एवढं म्हणजे बा हा गेला आणि हाच राहील हे म्हणणारा आयडेंटिटी लॉ आहे हा अँटी तर याच्या बरोबर ह्या राहील टी जाईल हे पण म्हणणारा आयडेंटिटी लॉ आहे म्हणजे बा एवढं तर आपलं झालं आता याच्यानंतर लक्षात ठेवा मी काय सांगत आहो मग आपल्याला एकदमच सोपं करता येते कसं सोपं करता येते बा तर याने डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लावायचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लावला ना तो बढिया सेट होते कसा सेट करतो मी तेवढं लक्षात घ्या मग माझं म्हणणं आहे का बा अँड आणि आर दिसायलाही पाहिजे अँड आणि आर इथंही आहे इथंही आहे म्हणजे हे कॉमन दिसते याले कॉमन काढला तर निगेशन पी अँड क्यू हा बाहेर निघणार आहे हा बाहेर निघला तर हा राहिला हा राहिला आणि हा राहिला तर बा इथं ऑर आणि ह्या पी आणि आता दाखवतो मी ह्या अँड आर म्हणजे अँड आर याच्यातूनही कॉमन काढला याच्यातूनही कॉमन काढला एवढं राहिलं तर याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ एक गोष्ट लक्षात ठेवा बा विदाउट प्रॅक्टिस हे तरी शक्य नाही याने चांगली प्रॅक्टिस पाहिजे आता काय करतो एवढ्यानं यालेही गुणतो एवढ्यानं यालेही गुणतो तर बा यानं याले गुणलं तर निगेशन पी यानं गुणाचं आहे आर पी एवढ्यानं याले गुणलं ह्या अँड एवढ्यानं याले गुणतो असं क्यू आर पी असं आहे ठीक आहे ह्या वाला जशान तसा काय लावला बा तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉस लावला मात्र निगेशन पी ऑर पी तर निगेशन पी ऑर पी तर याचं उत्तर का राहते बा तर टी राहते तर बा आता एवढं जर झालं असेल तर याचं उत्तर टी झालं अँड क्यू ऑर पी ह्या झाला क्यू ऑर पी जशान तसा ह्या ब्रॅकेट इथं लिहायचं अँड आर तर निगेशन पी ऑर पी इज इक्वल टू टी तर हे म्हणणारा जो आहे त्याचं नाव आहे कॉम्प्लिमेंट लॉ इथं लिहायचं कॉम्प्लिमेंट लॉ एवढी मगजमारी करा लागल म्हणजे भन्नाट प्रॅक्टिस पाहिजे एवढं जर झालं असं तर टी अँड काही बी असो ह्या फॉर्म्युला आहे
इथं लिहून दाखवतो टी एंड पी इज इक्वल टू पी असं याला लक्षात ठेवाचो हो कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतात लक्षात ठेवा तर मग ह्या आता एवढं जर झालं असल तर इथं लिहून राहिलो ह्या गेला म्हणजे मग क्यू आर पी असं ह्या जशान तसा तर याला म्हणतात कॉम्प्लिमेंट लॉ. चलो बोलो मग आता एवढं जर झालं असल ठीक आहे ह्या वाला लक्षात ठेवा याला हा गेला तर मग याला आयडेंटिटी लॉ म्हणतात आयडेंटिटी लॉ असं बोल मग ह्या ह्या निगेशन पी ऑर पी इज इक्वल टू टी तर तो आहे कॉम्प्लिमेंट लॉ या जो टी अँड पी इज इक्वल टू पी हा आहे आयडेंटिटी लॉ. आता याले शेवटी मांडायचा आहे तर मग याला मांडायचा आहे तर ह्या फिगरचं कामच नाही आहे आता याने सोपं रूप देऊन टाकलं तर मग अजून एक स्टेप आपल्याला मांडता येते ही व्यवस्थित मांडायची हे वाली स्टेप इथं लिहित काय करायचं बा हा इकडं लिहायचा हा इकडं लिहायचा इकव्या व्हायला पी आर क्यू असा एवढा अँड आर हे तुमची लास्ट स्टेप झाली तर याला लक्षात ठेवाचो बोला समजलं का तर मग हा इकडं ना हा इकडं याचा अर्थ याने कॉम्युटेटिव्ह लॉ म्हणते या झाला तुमचा कॉम्युटेटिव्ह लॉ. मग आता काय करायचं बघ याची आता आपल्याला सर्किट काढायची एवढ्या मोठ्या फिगरला एवढ्या छोट्या स्वरूपात बसवलं त्याला अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट म्हणतात इथं लिहायचं हेन्स अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट alternative arrangement of the given circuit is as follows of the given circuit is as follows asa mata evlo jar jhalo asan to asa karacho asa kiti circuit ahe don ahe मग इथंही एक दुसरा दाखवायचा असा ठीक आहे पी आर क्यू पी आर क्यू हे आलं आर म्हणजे आमने सामने तर याले दाखवायचं असं ह्या झाला आमने सामने पी आहे तर पी साठी एस वन क्यू साठी एस टू याला हा एकाला एक जोडून आहे इथं दाखवायचं एकाली एक जोडून असं दाखवायचं इथं दाखवायचा सेल आणि इथं दाखवायचा लाईट आणि याले जोडायचं डायरेक्शन दाखवाच लागते असं जर केलं तुम्ही तर मग तुमचं उत्तर बरोबर येईल एवढं तुम्हाला प्रश्न सोडवावा लागेल बोला ठीक आहे. 16वा प्रॉब्लेम सांगत आहोत सिम्प्लीफाय द फॉलोइंग सो दॅट द न्यू सर्किट एवढाच प्रश्न छापून आहे आपल्याला याच्यावरून नवीन सर्किट पाहिजे बस बाकी काही घेणं देणं नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे बा याले पहिले तर आपण लिहितो काय लिहितो बा का लेट लिहितो सोल्युशन लिहितो मग इथं लिहून राहिलो सोल्युशन लेट पी द स्विच स्विच एस वन एस टू दोनच आहे म्हणजे इथं लिहायचं द स्विच एस टू पुढं लिहायचं आहे द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन सर्किट ए द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन सर्किट ए बस एवढं लिहायचं आहे आणि आपलं आता सुरू पाहू
S1 डॅश S2 आमने-सामने आमने-सामने असलं तर याच्यासाठी और S1 डॅश आहे तर S1 साठी आपण घेतला P डॅश साठी निगेशन तर इथं लिहायचं निगेशन P आमने-सामने आहे म्हणून और S2 साठी घेतला Q म्हणजे या F तयार आता या डब्याले या डब्बा आमने सामने आहे तो इथं लिया लागल और S1 साठी घ्या लागल P आमने सामने आहे म्हणून घ्या लागल और S2 डॅश आहे तो बन निगेशन Q कारण S2 साठी आपण Q घेतलाय आता या डब्बा आमने सामने आहे म्हणून इथं घ्या लागल और S1, S2, S1 साठी P आणि S2 साठी Q हे पण आमने सामने आहे म्हणून याच्या मधात घ्या लागल और म्हणजे बा P और Q असं हे आपलं तयार झालं मग आता एवढं जर तयार झालं असेल तर याला सोपं रूप द्यायचं आहे तर बा सोपं रूप द्यायचं आहे तमा मी काय करतो एवढं तर एकच दमाने ओपन नाही करता येत याले पहिले हे दोन ओपन कर निगेशन P और Q और P और Q निगेशन Q या दशान तसा P और Q असं फक्त काय केलं बात कंस काढले असं लिहिता येते हे म्हणणारा असोसिएटिव लॉ आहे तो इथं लिहायचं असोसिएटिव लॉ असं लिहा बोल पा आता एवढं जर झालं असेल तर याला सेट करायचं निगेशन पी आहे और याचा आहे ना या इकडे लिहायचा हा इकडे लिहायचा कॉम्युटेटिव लॉ म्हणते का तुम्ही लिहू शकता हा इकडे असं या इकडे असं या दशेन तसा पी और क्यू याला मनाचं कॉम्युटेटिव लॉ कॉम्युटेटिव लॉ असं एवढं जर झालं असेल तर माझी इक्वा व्हायला असं आता काय करायचं बात याले मी ब्रॅकेट मध्ये टाकून देतो म्हणजे तुम्हाला जास्त सोयीस्कर होईल निगेशन पी और पी तर याचं उत्तर राहते पी असं या और आणि याचंही उत्तर तीच होईल और पी आर क्यू आता बा निगेशन पी आर पी इक्वल टू टी ते हे जे म्हणणारा आहे याला कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतात एवढ्याचं उत्तर टी हा और एवढ्याचं उत्तर टी याला म्हणतात कॉम्प्लिमेंट लॉ असं जमलं आता एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा याचा सेन्स काय आहे टी आर काही असो टी आर पी असो टी आर टी असो टी आर सोबत कोणी आला तर त्याचं उत्तर टीच राहते बस हे त्याचा सेन्स आहे इथं पी पाहिजे का क्यू पाहिजे का निगेशन पी पाहिजे हा प्रश्न नाही आहे टी आर कोणी यो त्याचं उत्तर टी राहते हे म्हणणारा आयडेंटिटी लॉ आहे तर मग बरोबर सेन्स आले पाहिजे फॉर्म्युल्याचं तर याचं उत्तर आलं टी आणि हा जशान तसा पी आर क्यू असं इथं लिहायचं आयडेंटिटी लॉ आयडेंटिटी लॉ पुन्हा काय आलं बा टी आर काही यो त्याचं उत्तर टीच येते तर कारण काय लिहिणार आहे बा तर आयडेंटिटी लॉ म्हणजे टी आलं तर याचा अर्थ काय झाला तर मग याचा अर्थ झाला टी म्हणजे सतत चालू राहणे समजते टी म्हणजे काय रे बा तर वन आणि एफ म्हणजे झिरो अँडची व्याख्या आहे ना तर मग आता डोक्यात आलं पाहिजे का बा करंट काय बा ऑलवेज फ्लो मग आपल्याला पूर्ण प्रश्न छापून नाही या पुस्तक
त्या पूर्ण प्रश्नाचं उत्तर त्यांना काही विचारलं असल तर माझ्या उत्तरात तुम्हाला मिळून जाईल. त्यांना जर कन्क्ल्यूजन विचारलं असल तर कन्क्ल्यूजन मिळून जाईल. त्यानं म्हटलं असं सोपं रूप द्या हे झालं सिम्प्लिफाईड फॉर्म. त्यानं म्हटलं असल का बा सिम्प्लिफाईड फॉर्म करून फिगर द्या तुम्ही फिगरही देऊन टाकतो. त्यानं म्हटलं असं का निष्कर्ष कन्क्ल्यूजन द्या तुम्ही कन्क्ल्यूजन पण तुम्हाला सांगून दे म्हणजे तुमची गाडी अर्नस नाही म्हणजे द करंट ऑलवेज फ्लो थ्रू दिस सर्किट निष्कर्ष देऊन राहील. प्रश्न नाही आहे काय छापून आहे ईश्वर एवढंच देऊन आहे सिम्प्लिफाय दी फॉलोविंग सो दॅट दी न्यू सर्किट. तर याचा निष्कर्ष निघते बघा याच्यावरून एक लहानशी सोपी सर्किट तयार करा. ठीक आहे निष्कर्ष विचारला असेल तर निष्कर्ष देऊन टाकू दी करंट ऑलवेज फ्लो. तर मला लक्षात ठेवायचो दी करंट असं लिहितो बा दी करंट ऑलवेज फ्लो थ्रू दी सर्किट अस बोला समजते. हे सिम्प्लिफाईड सर्किट ऑफ द गिवन सर्किट हेन्स सिम्प्लिफाईड सर्किट ऑफ द गिवन सर्किट इज बोला अजून एक शब्द टाकता येते इज एज फॉलोज अस इथं दाखवत हा इथं पायसांत एक अशी रेषा ओळाची याने फक्त बॅटरी लावायची कारण टी आलं म्हणजे स्विच पी आणि क्यू म्हणा निगेशन पी निगेशन क्यू असं काही नाही आलं म्हणजे सरळ त्या तारेमधूनच करंट वाहत आहे. इथं असं बॅटरी द्यायची असं या यल हे झाली सिम्प्लिफाईड सर्किट डायरेक्शन फक्त दाखवायची बस एवढं करायचं. हे झाली तुमची सिम्प्लिफाईड सर्किट बोल बा या झाला तुमचा पाहिजे असेल तर इथं प्लस दाखवायचं इथं मायनस दाखवा. या झाला तुमचा 16वा प्रश्न. 17वा प्रश्न पाहून घ्या. लास्ट क्वेश्चन सांगत आहोत या चॅप्टरचा रिप्रेझेंट दी फॉलोइंग स्विचिंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म अँड कन्स्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल राईट युअर कन्क्लुजन फ्रॉम दिस स्विचिंग टेबल. फार सुंदर आणि बढिया आणि सोपा प्रश्न आहे. पहिले तर आपल्याला माहित असा वेळ गमवण्यात काही कारण नाही इथं लिहायचं सोल्युशन. मग सोल्युशन लक्षात ठेवा तो कसं मांडता येते बा तर सोल्युशन इथं लिहायचं आहे लेट पी अस पहिले स्विच पाहून घ्या एस वन एस टू एस थ्री म्हणजे तीन स्विच आहे पहिलेच लिहून टाकायचे असं इथं लिहायचं दिस स्विच स्विच एस वन दुसरं लिहायचं स्विच एस टू आणि तिसरं लिहायचं स्विच एस थ्री एवढं जर झालं असेल तर याच्यानंतर लिहायचं सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन सर्किट इज इथंच लिहून टाकतो दी सिम्बॉलिक सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन सर्किट इज येत्या खाली इथं लिहिणं सुरू करतो. इथं एकमेकाला आमने सामने आहे म्हणजे प्रत्येकाच्या मतात आर एस वन साठी पी वापरला एस टू साठी क्यू वापरला आणि एस थ्री साठी आर वापरला. इथं डॅश आहे म्हणजे निगेशन क्यू इथं डॅश आहे म्हणजे निगेशन आर. तर बा तुम्हाला आता समजायला पाहिजे का पी आहे ना एक आमने सामने आहे म्हणून आर तर इथं लिहायचं निगेशन क्यू इथं लिहायचं निगेशन आर अस एक झाला. आता याले हा डब्बा एकाले एक जोडून आहे म्हणजे इथं लिहायचं अँड
ठीक आहे इथं आहे S1 तर मग इथं लिया तो S1 साठी घेतला आपण P या P ला हे आमने सामने आहे आमने सामने साठी R मात्र हे दोघं जण एकाला एक जोडू नाही S2 साठी Q आणि S3 साठी R एकाला एक जोडू नसलं तर AND येते आणि म्हणून इथं लिहायचं PQ AND R असं या P ला हे दोन जण R आहे म्हणून इथं कंस केला बोला बा हे आपलं झालं तयार आता एवढं तयार झालं असेल तर मग आपल्याला याचं पाहिजे स्विचिंग सर्किट काय पाहिजे बात स्विचिंग सर्किट तर मग लक्षात ठेवा तो सॉरी स्विचिंग टेबल पाहिजे तर मग हा स्विचिंग टेबल कसा तयार करायचा तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे ही पुस्तकात आकृती देऊनच आहे टेबल असा बसत नाही म्हणून याले मी मिटवतो बस हे फिगर पहिले पाहून घ्या फक्त आता आपल्याला याचं या फिगरचं या स्टेटमेंट तयार झाला सर्किटचा त्याचा स्विचिंग टेबल पाहिजे आता स्विचिंग टेबल पाहिजे म्हटल्यानंतर सर्वात पहिले तर आपल्याला लिहायला लागते इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल असं लिहायला जर हो इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल अस आणि इथून मग असा आपल्याला तयार करायला बोला ठीक आहे मग आता एवढं जर झालं असेल तरी हा खाली बसत नाही कारण याच्यात तीन व्हेरिएबल आहे म्हणून मी काय करतो बा थोडंसं या प्रश्नालाही मिटवून टाकतो कारण प्रश्नाचं काही काम नाही आपल्याला अस आणि आता व्यवस्थित तयार करून देतो म्हणजे तुम्हाला त्रास नाही पहिले हा याच्या खाली हा स्टेटमेंट लिहायचा आहे तो इथं लिहून टाकतो मैदानात पी अँड निगेशन क्यू आर निगेशन आर अस या झाला अँड पी आर Q and R ठीक आहे इथं ब्रॅकेट आहे असं P and negation Q or negation R and P or Q and R आता आपलं व्यवस्थित आणि तुम्हाला त्रास कमी होईल व्यवस्थित समजल असा डब्बा तयार होते काय ना पहिले तर लिहायला लागते जी स्विचिंग आहे ना इनपुट आउटपुट इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल असं नाव टाकायचं रे बा आणि डब्बा बनवायचा या झाला तुमचा डब्बा असा आता व्यवस्थितच बसते काही टेन्शनच नाही असं एवढा मोठा नाही लागत इथं आता पा का काय पी क्यू आर पहिले तो पी लिहायचा ठीक आहे या झाला पी या झाला क्यू या झाला आर असा निगेशन क्यू आहे निगेशन आर आहे निगेशन पी नाही निगेशन क्यू निगेशन आर असं एवढं झालं आता काय करता बात हे तीनही लिहून टाकायचे ठीक आहे हे तीनही लिहून टाका ना पी आर निगेशन क्यू आर निगेशन आर हे तीनही लिहि पहिले तर ह्या लिहायला लागेल क्यू अँड आर असा नंतर हे पूर्ण लिहायला लागेल पी आर क्यू अँड आर असं त्याच्यानंतर याला नंबरिंग द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ
पा मित्रो हा जो ब्रैकेट आहे 6 नंबरचा एवढा आहे म्हणजे याचा नंबर आहे 6 याले राउंड केला एवढ्याचा नंबर आहे 8 तो याले राउंड केला 6 आणि 8 च्या मधात एंड आहे इतले आहे 6 एंड 8 असं एवढ्या डब्याचं काम नाही याले नंबर द्याचा 9 बस एवढं आता आपला व्यवस्थित डब्बा तयार झाला यावाला असं फक्त आता खाली बसलं पाहिजे बोल आता आपल्याला 3 व्हेरिएबल असले तर आपलं सूत्र आहे 4 4 2 2 1 1 तर आपण काय करायचं बघा 4 4 2 2 1 1 4 4 असं दोन 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 ठीक आहे दोन 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 एक 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 निगेशन क्यू 1 1 आहे 0 0 1 1 0 0 1 1 1 0 होते 1 0 0 च 1 असो निगेशन आर 1 असला तर 0 0 असला तर 1 आता चेन लिहून टाकायची 0 1 0 1 0 1 0 1 असा आहे ठीक आहे 0 च 1 आला आता पा थोडंस बारकाईने पा पी आहे तो ह्या झाला पी निगेशन क्यू ह्या झाला निगेशन आ तीनही डब्यामध्ये पार आणि आर ची व्याख्या 0 0 0 असो ठीक आहे अदर वाइज 1 तो 0 0 0 तीनही येतात 5 पी मध्ये निगेशन क्यू निगेशन आ पी निगेशन क्यू निगेशन आ तीनही येतात 0 0 0 असला तर उत्तर 0 लिहायचं एकातही नसला तरी उत्तर 1 याचं पाय हाय का 0 0 0 नाही इथं नाही आहे नाही याचं सत्य असं इथं 1 आहे इथं 0 आहे इथं 1 आहे आपल्याला तिन्ही येतात 0 हाय का 0 0 नाही हाय का 0 0 नाही हाय का 0 0 नाही हे पाय 0 0 0 तो पहिला 0 हाय का 0 0 0 नाही हाय का 0 0 0 नाही हाय का 0 0 नाही अदरवाइज 1 तो इथं लिहायचं 1 एवढं तुम्हाला काळजीपूर्वक करा चलो बोलो एवढं जर समजलं असेल तर भाय बढिया होऊन जाते ठीक आहे बा मग आता एवढं जर झालं असेल तपा लक्षात ठेवा क्यू अँड आर हे तर बाजू बाजूलेच आहे अँड ची व्याख्या 1 1 1 पाय 1 1 1 हाय का हे इथं आहे 1 1 1 हाय का हाय का नाही तर अदरवाइज 0 या 0 या 0 0 0 0 चलो बोलो बा एवढं जर झालं असेल तर पी आर क्यू अँड आर क्यू अँड आर इथं आहे पी इथं आहे याच्या पासून इथं पाहा लागल मधात आर आहे आर साठी पाहा लागल 0 0 0 0 0 हाय का पाय मग 0 0 नाही हाय का नाही हाय का नाही हाय का नाही हाय का नाही पाय बाबा 0 0 0 0 0 0 म्हणजे 0 0 0 अदरवाइज 1 तर हे 1 भरून टाकायचं असं जमलं आता पा 6 अँड 8 6 अँड 8 अँड आय अँड ची व्याख्या 1 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
1111 Haika 11 Haika 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 Nahi Otherwise 0 Otherwise 0 Bola He dhala aplo kay baat switching table Thik hai Ata tumhi laksha dya Taba aplele conclusion liya Yacha Tana aplele prashnas vicharla hota Ano Write your conclusion from the switching table Mole sanga yevdi moti सर्किट डायग्राम काय ठीक आहे काय निघलं रे निष्कर्ष तुम्ही या पी कडे पाहिवर 1 2 3 4 हाय 1 आणि काय 4 0 आहे इथं पाह 1 2 3 4 4 1 आहे 4 0 आहे मग एवढं मोठं सर्किट काढायचं आणि फक्त पी नावाचा म्हणजे पी म्हणजे एस1 नावाचा त्या सर्किटचा या शेवटला टेबल सांग काबा जसा पी चे डब्बा हाय तसा या लास्ट डब्बा हाय तर एवढं मोठं सर्किट मांडाचंच काय बनवाचंच काय फक्त पी साठी एक स्विच घ्यायचा एस1 की ज्याची व्हॅल्यू अशीच हाय बा आणि तोस कनेक्ट केला तर एवढ्या मोठ्या सर्किटचं जे वर्किंग आहे थेस थे करण म्हणून याचा निष्कर्ष समजला माझा म्हणणं आहे कसले आग फ्रॉम द अबाउ आहे ना स्विचिंग टेबल वी कंक्लूड दैट इथं लिहून राहिलो रे बा असं दागास फ्रॉम अबाउ फ्रॉम अबाउ स्विचिंग टेबल टेबल We conclude that Bolba, the given switching circuit, the given switching circuit also is equivalent to simple circuit. Is equivalent to simple in nahi chalat hai is equivalent to simple circuit bola thik hai fakt tyachyat ek switch lavacha hai bas with only one switch With only one switch, that is us. ठीक आहे लांची फिगर काढायची तर इथं बढिया लिंगते कारण एक स्विच आहे तर पाय मी कसा दाखवतो असा या झाला पी साठी एस1 याले लावाची बॅटरी अस याले लावाचा लाइट यल हे झाली डायरेक्शन दाखवायची कंक्लुजन पण सांगून टाकलं जे परफेक्ट आहे काउन तो जे इथं स्विच आहे ठोस इथं आला म्हणजे एवढ्या मोठ्या सर्किटचा स्विच एका स्विच सारखाच आला म्हणजे एका स्विचनं जे सर्किट वर्क करते तेच हे सर्किट वर्क करत आहे म्हणून एवढी मोठी सर्किट मांडायचं काय ले एक स्विचची सर्किट मांडलं तर तेच फंक्शन भेटते म्हणूनच ह्या कंक्लुजन परफेक्ट आहे हे त्याची आकृती आणि आज मित्र तुमचा मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर संपला आपण डेरिव्हेटिव्ह चालू केलाय आता याच्या सोबत अजून एक चॅप्टर चालू करू म्हणजे तुमचं कव्हर होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट कबा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि मित्र हो मित्रांना सांगा आणि घंटी वाजवा नमस्कार